या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी मिलिंद सूर्यवंशी आपल्यासाठी डी फार्म म्हणजे डिप्लोमा फार्मसी या ॲडमिशन प्रक्रिये संबंधित जे काही रेग्युलर अपडेट असतील किंवा मग जे काय ॲडमिशन प्रक्रियेमध्ये झालेले डेटमध्ये झालेले चेंजेस किंवा बदल जेवढ्या काय अपडेट गोष्टी असतील तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण पाहू शकता त्याकरता मी सर्व विद्यार्थ्यांना विनंती करतो की तुम्ही माझ्या फार्मा गायडन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर जे विद्यार्थी लेट चॅनलला जॉईन झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की डिप्लोमा फार्मसी ॲडमिशन प्रक्रिये ॲडमिशन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्ही गुगलमध्ये गुगलवरती डी टी सर्च करा डी टी ए सर्च झाल्याच्यानंतर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट इंडिया या ऑप्शनवरती क्लिक करा तुम्हाला महारा डी टी महाराष्ट्राच्या वेबसाईटवरती घेऊन घेऊन गेल्या जाईल ज् त्यानंतर तुम्ही ऑप ॲडमिशन या फा ऑप्शनवरती क्लिक करा त्यामध्ये तुम्ही पोस्ट एच एस सी डिप्लोमा डॉट डी फार्मसी दोन हजार तेवीसवरती क्लिक करा त्यामध्ये तुम्हाला डी फार्मसीच्या ॲडमिशन प्रक्रियेच्या पेजवरती तुम्हाला घेऊन जाण्यात येईल त्यामध्ये तुम्ही न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करून तुम्ही तुमचं जे काय दहावीच्या मार्कशीटवरती जे काय नाव आहे ते पूर्ण नाव या ठिकाणी लिहा त्याचबरोबर तुमचा जो काय चालू ईमेल आय डी आहे ते या ठिकाणी लिहा त्याचबरोबर तुमच्या जवळचा जो काय चालू मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी लिहा आणि स्टेट महाराष्ट्र सिलेक्ट करा आणि डिस्ट्रिक्ट तुमचा जो काय जिल्हा आहे तो या ठिकाणी निवडा त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी तुमचा आवडता पासवर्ड टाकू शकता आणि तो कन्फर्म करू शकता पासवर्ड मित्रांनो जो काय आपण या ठिकाणी टाकलेला पासवर्ड आहे तो ऍडमिशन प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्हाला तो पाठ असायला पाहिजे किंवा माहीत असायला पाहिजे जर तुम्ही पासवर्ड विसरला तर तुम्ही फॉरवर्ड पासवर्ड म्हणून परत तुम्ही तो पासवर्ड मिळू शकता किंवा मग तो नवीन पासवर्ड तयार करू शकता परंतु जे काय तुमचा जो पासवर्ड आहे तो ऍडमिशन प्रक्रियेमध्ये दुसऱ्या कोणाही व्यक्तीला शेअर करू नका सांगू नका त्यामुळे तुम्हाला अडचणी येतील किंवा तुमच्या तुमच्या सोबत थोडे धोका होण्याची शक्यता आहे किंवा तुम्हाला फसवले जाण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण जे काय डिप्लोमा फार्मसीच्या महत्वाच्या डेट आहेत त्या या ठिकाणी आपण पाहूयात डिप्लोमा फार्मसीच्या महत्वाच्या डेटा आहेत जे काय ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे ऍप्लिकेशनच ते सहा बारा जून पासून सुरू झालेलं आहे तर तीन जुलै पर्यंत त्याची डेट आहे म्हणजे बारा जून पासून ते तीन जुलैपर्यंत तुम्ही अप्लिकेशन फॉर्मचं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन किंवा अप्लिकेशन फॉर्म वेबसाईट वरती करू शकता त्यानंतर त्यानंतर जे काय अप्लिकेशन फॉर्म आहे त्याला कन्फर्मेशन करण्याचे जी काय लास्ट डेट आहे ती आहे सहा बारा सहा तर दोन हजार तेवीस ते तीन जून जुलै दोन हजार तेवीस त्यानंतर जे काय अप्लिकेशन फॉर्म कन्फर्म झाल्याच्या नंतर पाच जुलै दोन हजार तेवीसला तुमची प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट काय होईल या ठिकाणी लावली जाईल बोर्ड याच्यावरती डिस्प्ले केली जाईल प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट ओरिजिनल मिरिटलिस्ट झाल्याच्या नंतर तुम्हाला सहा जुलै तुम्हा तुम्हा ते नऊ जुलैपर्यंत तुमच्या फॉर्म फॉर्ममध्ये जे काय अडचणी असतील त्रुटी असतील किंवा चुका असतील किंवा जे काही डॉक्युमेंट तुम्ही अपलोड केले नाहीत त्याच्या संबंधित तुम्हाला तुमच्या लॉग इन आय डीवरती मॅसेज येईल किंवा कळवलं जाईल ते तुम्हाला त्याची पूर्तता सहा जुलै ते नऊ जुलै या तारखेमध्ये करायचे त्याची ला तारीख लक्षात घ्या मित्रांनो सहा जुलै ते नऊ जुलै यामध्ये तुमच्या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जे काही त्रुटी असतील त्या त्याची तुम्ही पूर्तता करा तरच तुमचा फॉर्म किंवा तुम्ही पुढच्या प्रक्रियेसाठी इलिजिबल किंवा पात्र राहाल त्यानंतर अकरा जुलै दोन हजार तेवीस रोजी तुमची फायनल मेरिट लिस्ट म्हणजे अंतिम आप मेरिट लिस्ट या ठिकाणी लावली जाईल त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा मिरिट लिस्ट स्टेट मिरिट लिस्ट नंबर कॅटेगरी वाईज आणि ओपन असा दोन्ही बी याच्यामध्ये तुम्हाला दिसेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागू शकतो किंवा लागत नाही किंवा तुम्ही ॲडमिशन तुम्हाला मिळेल का नाही या मेरिट लिस्टवर तुम्हाला कळेल तर ह्या डेट तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर आपण पाहूयात की या ठिकाणी इन्फॉर्मेशन बाउचर आहे हे तुम्ही ऑप्शन तुम्ही पाहू शकता तुमच्या याच्यामध्ये वेबसाईटवरती हे करून त्यानंतर तुम्हाला जे काय एफ सी सेंटर आहेत त्याची पण लिस्ट दिलेली आहे त्याचबरोबर अप्लिकेशन फीस किती आहे हे पण या ठिकाणी आहे जे ओपन कॅटेगरीचे जनरल कॅटेगरी करीचे विद्यार्थी त्यांच्यासाठी ते चारशे रुपये या ठिकाणी अप्लिकेशन फीस आहे आणि रिझर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तीनशे रुपये अप्लिकेशन फीस आहे तर ही झाली अप्लिकेशन फीस त्याचबरोबर इलिजिबिलिटी किंवा पात्रता जे विद्यार्थी बारावीला फिजिक्स केमिस्ट्री मॅथ आणि बायोलॉजी घेऊन पास आहेत अशा विद्यार्थीच बारा बारावीनंतर बारा डिप्लोमा, डिप्लोमा फार्मसी या अभ्यासक्रमासाठी ॲडमिशनसाठी पात्र आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मी आपल्यासाठी सांगतो की आपल्याला काही अडचण असेल डिप्लोमा फार्मसी या कोर्सच्या ॲडमिशन प्रक्रियेबाबत तर तुम्ही मला शहाण्णव त्र्याहत्तर एकोणनव्वद बासष्ट सदोतीस या व्हॉट्सअप नंबरवरती किंवा या मोबाईल नंबरवरती मला कॉल करू शकता तुमच्या अडचणी तुमचे प्रश्न मी तुम्हाला मदत करील आणि त्याचबरोबर जे काय फार्मसी डिप्लोमा फार्मसी रिलेटेड जे काय ॲडमिशन प्रक्रियेसंबंधित जे काय अपडेट असेल तुम्ही फार्मा गायडन्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही रेग्युलर या ठिकाणी भेट देऊन पाहू शकता या ठिकाणी आपण थांबूयात जय महाराष्ट्र